असं बोलावं असं वाटतं. काल सापेक्षसी एकही रागिणी, काल सापेक्षसी एकही रागिणी, हृदयी संमिलनी होय संवादिनी, प्रणयी साफल्य हो विरही संवेदना, गहन तम साचता तीच ये सांत्वना. साधका मुक्ती देई, साधका मुक्ती देई, कैवल्य ही भेटवी, भगवती भैरवी, भगवती भैरवी. तेव्हा आजच्या या संगीत सेवेची सांगता भैरवीनी करतोय कैवल्याच्या चांदण्याने भुकेलाच्या पुढे. खरं सांगायचं तर मी काही गायले असते, पण आज असं वातावरण झाले की तिथे भक्ती संगीत किंवा अभंग तिथून सुरू झाले आहे, त्याच्यानंतर पाठी परत वळू नये, आपण त्या मार्गाला पुढेच जावं अशी मी स्वतःकडनं ही अपेक्षा करते. तर पुन्हा किंवा तरी मी हवे बदला क्षमा.
जागेवरच बसायचं आहे. सर्व कलाकारांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी परमपूज्य नाना महाराज यांना मंचावर आमंत्रित करते. परमपूज्य नाना महाराज यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कलाकारांचा सन्मान करणार आहोत. हा परमोच्च बिंदू आज या ठिकाणी आपण सर्वांनी अनुभवलेला आहे आणि म्हणूनच असं म्हणावं असं वाटतं, म्युझिक इज लव, लव इज म्युझिक, म्युझिक इज लव, लव इज म्युझिक, एव्हरीथिंग विथ लॉजिक बट नथिंग विदाऊट म्युझिक. संगीताशिवाय काही असूच शकत नाही याचा पुन्हा एकदा आज आपल्याला या ठिकाणी प्रत्यय आलेला आहे. मगाशी आरती होत असतानाही आपण सगळेजण तिथे होतो आणि काय असतं माहीत नाही, शब्द आपोआप सुचतात आणि ते कागदावर उतरतात. तसेच काही शब्द मी म्हणणार आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून नाना महाराजांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि मी विनंती करते, ज्यांच्या स्वरांनी आपण चिंब चिंब भिजलो, तृप्त झालो, अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या देवकीताई पंडित यांचा सन्मान आपण करावा अशी मी आपणाला विनंती करेन. सर्वांनी जागेवरच थांबायचं आहे. योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराज की. आज या ठिकाणी देवकीताईंनी अतिशय मोहक असा स्वरांनी आपल्याला सगळ्यांना मुग्ध केलेलं आहे आणि त्यांचे विशेष आभार आम्ही जगदंब परिवार आणि रेणुकाश्रमाच्या वतीने व्यक्त करतो. परमपूज्य ब्रह्मीभूत योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ सध्या इथे आपला सुरू आहे. 11 दिवसीय हा भव्य असा सोहळा आपल्या सर्वांना विदित आहे की हा सोहळा औरंगाबादमध्ये प्रथमच अशा पद्धतीचा मोठा सोहळा होतोय आणि त्यानिमित्त हा संगीत समारोह 3 दिवस चालणार आहे. आज याचं दुसरं पुष्प ताईंनी इथे गुंफलं. हार्मोनियम ज्यांनी सातसंगत केली असे माननीय श्री कुमार करंदीकरजी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर अत्यंत सुंदर अशी जी तबल्याची साथ संगत आहे असे श्री प्रशांतजी पांडव, त्यांच्यासाठी तर कडकडाट तबल्याच्याच स्वरात आपण करूया. भव्य अशा ह्या सोहळ्याचा आपण आनंद घेत आहात आणि 17, 18 आणि 19 संगीत समारोह होतोय. 20 तारखेपासून सहस्त्रचंडी शतकुंडी महायज्ञाचा इथे आपण आयोजन केलेलं आहे आणि यासाठी भव्य असं हे नियोजन आयोजन आपल्यासमोर इथे साकारत आहे. परमपूज्य नाना महाराज आणि परमपूज्य सद्गुरू अप्पा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य अंबरीश महाराज आणि अनिरुद्ध महाराज हे संपूर्ण या सोहळ्याचं नियोजन करत आहेत. प्रशांत पांडव यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजेत. देवकी त्यांना अतिशय छान अशी साथ त्यांनी यासाठी दिलेली आहे आणि आज विशेष त्यांचं वादन जास्तच रंगलं आहे. पखवाजवर होते नंदकुमार भांडवलकर. तबला आणि पखवाज जेव्हा दोन्ही वाजायला लागतं त्यावेळेला
पंढरीच्या पांडुरंगाची साक्षात प्रतिमा या ठिकाणी उभी आहे असंच आपल्याला दिसतं. पखवाजवर आहेत नंदकुमार भांडवलकर, साईड रिदम आदित्य आपटे. इथे दिसत होतं मागे हे काय आहे ते मलाही माहीत नव्हतं, पण जे जे वाजत होतं ते मात्र छान कळत होतं आणि अत्यंत हसून अशी ते दात प्रत्येक वेळी सहमालिकी द्यायचे हे एक खरं त्यांचं वैशिष्ट्य होतं. जोरदार काय त्यांच्यासाठी झाले पाहिजे आदित्य आपटे. यानंतर या सर्व कलाकारांना एका वेणीमध्ये गुंफण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे असे आमचे निवेदक अमेय बाळ, ज्येष्ठ निवेदक या ठिकाणी आहेत ते अमेय बाळ. आडनाव जरी बाळ असेल तरी तुमचं जे ऐकलंय त्यावर अमेय बाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दोन गीतांना शब्दांमधून गुंफणं ही अतिशय अवघड अशी कला आहे आणि ती त्यांनी साध्य केली आहे. आज आपल्यासमोर त्यांनी ती सादरही केली. परमपूज्य ब्रह्मभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या ह्या उपासनेमध्ये संगीत उपासनेला अतिशय महत्त्व आहे आणि त्याचीच प्रचिती आज आपल्याला ह्या 3 दिवसात मिळते. यानंतर मी आमंत्रित करेल सुष्मिता डवाळकर यांना. यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते औरंगाबादच्या आहेत, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आज देवकीताईंची साथ त्यांनी दिलेली आहे, त्यांना संगत केलेली आहे. परमपूज्य ब्रह्मभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळा आपण आता ह्या सोहळ्याचा आस्वाद सगळेजण घेत आहोत. धार्मिक आणि सांस्कृतिक पूल असलेला हा संपूर्ण सोहळा या औरंगाबादकरांसाठी प्रथमच होतोय आणि यानंतर मी परमपूज्य नाना महाराजांना विनंती करेल की त्यांनी प्रवीणा कन्नडकर यांचं आज इथे त्यांच्या सेवा 3 दिवस आपल्याला मिळते त्यांचाही इथे सत्कार करावा. उद्या होणारे कार्यक्रम मी थोडक्यात आपल्याला सांगतो. आयोजन समितीच्या वतीने देवकीताई आणि संपूर्ण कलाकारांचं मनपूर्वक त्यांचे आभार आम्ही ते व्यक्त करतो आणि या संगीत महोत्सवाला आपल्या उपस्थितीने आणि आपल्या स्वरांनी आणखीन चैतन्य निर्माण झाले. पुन्हा एकदा सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार आणि औरंगाबादकरांना धन्यवाद. जे रसिक म्हणून आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण 20 तारखेपासून होणाऱ्या आणि उद्याच्याही संगीत सोहळ्यासाठी उपस्थित राहावं, तसंच 20 तारखेपासून होणाऱ्या सहस्त्रचंडी शतकुंडी महायज्ञाला उपस्थित राहावं आणि ह्या सोहळ्याचाही आपण लाभ घ्यावा.